करण्यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक पक्ष तोडण्याचा कुटुंब फोडण्याचा सपाटा चालवलेला आहे, की माझ्या लहानपणी मी गोष्ट ऐकायची ती लाकूड तोड्याची, कदाचित येणाऱ्या पिढ्यांना महाराष्ट्रातले लोक गोष्ट सांगतील ते पक्ष तोड्याची। म्हणजे कितक्यापर्यंत देवेंद्रभाऊंनी स्वतःची इमेज खराब करून घेतली, त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का? त्यांचा अख्खा वेळ पक्ष तोडण्यात, पक्ष फोडण्यात, याच सगळ्या गोष्टींमध्ये गेला। आता हो, हा आरोप मी केलेला नाही, हा आरोप मी केलेला नाही। जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री पदाची माळ शिंदे साहेबांच्या गळ्यात पडली, तेव्हा अभिनंदनाच्या ठरावाला उत्तराचं भाषण देताना स्वतः शिंदे साहेब म्हटले की हे शक्यच झालं नसतं जर फडणवीसांसारखे कलाकार आमच्या सोबत नसते तर। म्हणजे त्यांना कलाकार ही उपाधी ही फडणवीस शिंदे साहेबांनी दिली, याच्यावर त्यांच्या म्हणजे बायकोला सगळ्यात जास्त माहिती असतो, नवरा काय करतोय बायकोला माहिती असतं। तर आमच्या वहिनींनी अतिशय आपुलकीने सांगितलं, कौतुक असतं ना आपल्या आपल्या नवऱ्याचं, आमच्या अमृता वहिनीने आपुलकीने सांगितलं, देवेंद्र असा होळी बिडी लावून जर आदरीला जायचा गोगल बिगल घालत, तो जो होळी बिडी आणि गॉगल घालून चालला की मग मला वाटायचं कुठे जातोय रात्रीचा कुठे जातोय हा। आम्ही बोललो का दादा, आम्ही काही बोल अहो, मी सांगते ना मी लय गरीब लेकरू, मी काही बोलत नाही, मी एवढा शांत माणूस आहे ना, मी अत्यंत शांतताप्रिय, मी कायद्याचा आदर ठेवणारी, कायदा समजून घेणारी आणि कायद्याची विद्यार्थिनी, कायद्याच्या कॉलेजात शिकवणारी, मी कायदा पाळणारी आहे, त्यामुळे मी असं काही बोलत नाही, असो मला त्याच्यातही जायचं नाही। मग बरेच जण म्हणाले की तुम्ही का बोलताय, तुम्ही का सांगताय, तुम्ही का आम्हाला, तुम्ही कोण आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या? तर त्यांना सांगितलं पाहिजे की त्यांना प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे, कारण तुम्ही वाया सुरत गुवाहाटी, काय हाटील काय डोंगर काय झाडी ही जी ऐश करायला गेलात, आणि त्याच्यासाठी जे पैसे होते ते पैसे आम्ही जो रोड टॅक्स भरला, लाईट बिल भरलं, घरपट्टी भरली, नळपट्टी भरली, आम्ही जो काही टॅक्स भरला त्या टॅक्सच्या पैशातनं तुम्ही मजा मारलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, आम्ही या राज्यातले आहोत, आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे। महाप्रबोधन यात्रा ही कुणावरही व्यक्तिगत घसरण्यासाठी नाही, हा पण कुणी अगदीच आलाच तर आम्ही त्याला सोडत पण नाही। आमची खोड आम्ही पहिला वार करत नाही, पण आमची कुणी खोड काढली तर त्याला मुळासकट उपटून काढायला आम्ही कमी करत नाही, ही आमची स्टाईल आहे। आमची अजून एक स्टाईल आहे की आम्ही ज्याच्या इलाक्यात जातो त्याच्याबद्दल त्याच्या तिथेच बोलतो, पुन्हा इतर ठिकाणी त्याची चर्चा करत नाही, आपल्याला पाठीमागून बोलणं आवडत नाही, कारण आम्ही नेहमी सांगतो अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा धमाका हमारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।